मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर उन्मेश करमरकर यांना। उन्मेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM मध्ये। मित्रांनो, सर करमरकर हे स्वतः डॉक्टर आहेत, स्वतः डेंटिस्ट आहेत, पण ते हेरिटेज टुरिझम या क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत आणि आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते हेरिटेज टुरिझम या विषयाला अनुषंगून। प्रेक्षक हो, हेरिटेज टुरिझम म्हणजेच वारसा पर्यटन, आणि वारसा पर्यटन हा एखाद्या स्थानाचा सांस्कृतिक वारसा ज्ञात करून घेण्यास आणि समजून घेण्यास मदत करते, सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते आणि मानवी सौहार्द आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देते। वारसा पर्यटन सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संरक्षण करण्यास प्रामुख्याने मदत करते आणि तसंच एखाद्या प्रदेशाची ओळख मजबूत करते। आज आपण आपल्या आचार्य कॉलेजमध्ये खास त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि जे कंबोडियाविषयी ते अगदी भरभरून त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि मला स्वतःला असं वाटलं की मी कंबोडिया फिरून आले, इतकं उत्कृष्ट त्यांनी दृकश्राव्य माध्यमाच्या सहकार्याने कंबोडियाची आपल्याला सफर घडवली। अशा आज करमरकर डॉक्टर करमरकरांशी आपण बातचीत करणार आहोत हेरिटेज टुरिझम विषयी। तर करमरकर सर, हेरिटेज टुरिझम ही संकल्पना मी अगदी थोडक्यात सांगितली पण तरी पण तुम्ही विश्लेषणात्मक सांगितले तर आम्हाला आवडेल। तुम्ही त्याचं योग्य नामकरण केलं आणि ते हेरिटेज टुरिझम हे आपल्या अंगलाळलेल्या मराठीमध्ये आपण म्हणतो परंतु वारसा पर्यटन असं म्हणल्यानंतर वारसा या शब्दावरूनच मुख्य त्याच्यातला वेगळेपण आपल्याला जाणवायला लागतं। कारण वारसा याच्याशी आपलं भावनिक नातं असतं। हेरिटेज हा शब्द बऱ्यापैकी वृक्ष शब्द आहे। वारसा असतो तो तुमचा तुमच्या परंपरेचा असतो। कारण हे माझं आहे किंवा माझ्या पूर्वजांनी बनवलेल्या या गोष्टी आहेत याबद्दलचा जो काही एक आत्मीयता तो आपल्याला या वारसा शब्दात पटकन उभा राहतो। म्हणजे आपल्याला आता उद्या जागतिक मराठी दिन आहे, त्यानिमित्ताने देखील हे परत एकदा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की किती योग्य शब्द त्याच्यासाठी आहेत। तर तिथपासूनच ती सुरुवात होते। त्यामुळे ज्या हेरिटेज वास्तू किंवा वारसा जपण्याच्या योग्यतेच्या वास्तू अशा ठिकाणी जाऊन त्या वास्तूंना थोडंसं त्यांच्याशी संवाद आपल्याला करता येईल का, म्हणजे दगड आपल्याशी काही बोलू शकतात का किंवा त्यांना बोलवतं करावं का, करता येईल का, अशा विचारांनी माझे गुरु पितामह म्हणजे गुरूंचे गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर, जे मूर्तीशास्त्राचं एक मोठं नाव आहे, ऑथॉरिटी फिगर असं मानलं जातं आयकॉनोग्राफीमध्ये, तर त्यांचे शिष्योत्तम श्री उदय निंबूरकर कैलासवासी हे माझे गुरु, आणि अशा एका म्हणता येईल की एक अजाणत्या वयात त्या गुरुंनी माझं बोट धरलं, पकडलं। म्हणजे हे पण तेच सर नेहमी सांगायचं आहे मला की शिष्य नाही ठरवत कोण गुरु असावं, गुरु ठरवतो माझा शिष्य कोण असावं खऱ्या अर्थाने। तेव्हा त्यांनी उचललं, पकडलं मला आणि चल आता करून त्यांनी ती वाटचाल घडवत घडवत तिथे या वास्तूंना प्रत्यक्ष बरोबर हाताला धरून घेऊन गेले आणि आम्ही त्याला खूप छान, आता इथे मात्र इंग्रजी भाषेचं मला कौतुक केलं पाहिजे, कारण ब्लशिंग इंडियन स्टोन्स असं त्या दगडांना सर म्हणायचं। आता ब्लश या शब्दाला मला तितकासा चपखल मराठी शब्द अजून तितका समोर नाही आलेला माझ्या, पुण्याच्या पाहण्यात आला तर नक्की मुद्दाम सांगावं कारण तुम्हाला वापरायला आवडेल पुढे। तुम्ही पुणेकर आहात कारण पुणेकरांकडे शब्दांचा खजिना असतो, तर पुणेकरांनी नक्कीच हे नाव शोधून ठेवलं पाहिजे असं मी तुम्हाला म्हणेन। आणि गुरु शिष्याचं तुम्ही जे नातं सांगितलं ते गुरूंबद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल, म्हणजे त्यांचं कार्य काय होतं ते जाणून घ्यायला आवडेल। उदयन इंदूरकर हे कावलिया होते आणि ते नेहमी म्हणायचं की मी एक भूत आहे आणि माझ्यासारखी भूत मी शोधत असतो, आणि आता ह्या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मला आजही माहित नाही। आता मला तुम्हाला बघितल्यानंतर का मी भूत जाणवत असेल तर मी ते म्हणेन की म्हणजे गुरुनी काय योग्य माझ्यावरती संस्कार केले। भूत असणं म्हणजे काय, तर साधारणतः सर्वमान्य गोष्टी ज्या असतात त्या फारशा न करता काहीतरी अतरंगी गोष्टी करत त्यांनी आयुष्य घालवलं। दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, कोविड काळाच्या थोडंसंच आधी काही आजारपणामध्ये त्यांचा देहांत झाला, तसं ते आवळी गेले। परंतु मुळातले केमिस्ट्रीचे ग्रॅज्युएट, त्यानंतर MBA केलं त्यांनी आणि त्यांची स्वतःची फॅक्टरी होती आणि देगलूरकर सरांनी असंच त्यांना एक दिवशी उचललं आणि त्यातून त्यांचं एक वेगळंच स्वरूप आपल्या समोर आलं। एक होतं देऊळ नावाचा एक कार्यक्रम आम्ही करायचो जो खूप गाजला आणि
तो म्हणजे आपण आज जे कंबोडिया स्पेसिफिक एक कार्यक्रम केला तसं सगळ्याच या वारसा पर्यटनाच्या सगळ्या जागांचं मिळून एक एकत्रित भारतीय विचार नेमका या वास्तूंमधून आपल्याला कसा दिसतो आणि त्याच्यामध्ये काही आधुनिक वैज्ञानिक संकल्पना या प्राचीन ऋषींना काही प्रमाणामध्ये कशा जाणवल्या होत्या आणि त्या त्यांनी कलेच्या माध्यमातून मांडण्याचा हा जो काही एक विशेष प्रयोग आपल्याकडे भारतात झाला तो सगळ्यांपर्यंत यावा यासाठी इंदूरकर सरांचं मुख्य योगदान. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचे पीएचडीचा थिसिस जो सबमिट झाला आणि त्यानंतर त्यांना दुर्दैवाने अर्धंगवायूचा झटका आला. म्हणजे थिअरी सबमिटेड वायवा झाली नाही आणि त्या परिस्थितीमध्ये वाणी गेली आणि नंतर जीव गेला. सो दुर्दैवाने तो पीएचडी त्यांची त्यांना कधी ती प्रत्यक्ष मिळालीच नाही. म्हणजे मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला या माध्यमातून माझी विनंती आहे की त्यांनी मरणोत्तर त्यांना ती खरं तर प्रदान केली पाहिजे कारण तो प्रबंध त्या योग्यतेचा आहे. आणि मला सांगा, भारत हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, तसंच वारसा भारताचा बराच मोठा आहे, व्यापक आहे, तर भारताच्या दृष्टिकोनातून वारसा जपण्याचं कार्य आता कसं होत आहे त्याविषयी सांगा. आता परिस्थिती खूप तसं म्हणलं तर खूप सुधारतीये, कारण सोशल मीडिया म्हणा किंवा एकंदरीतच तुमच्यासारख्या मीडियाचा हा खूप मोठा रोल आहे की रोज हे विषय सगळ्यांच्या पर्यंत बऱ्याच वेळा आणि वेगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडले जात आहेत. कधी कधी एखाद्या गोष्टीला खूप जास्त एक्सपोजर मिळालं तर ती गोष्ट थोडीशी धूसर होत जाते असंही म्हणतात, परंतु निदान लोकांचं औत्सुक्य जागं झालंय या निमित्ताने हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे लोक आजकाल वाचत असतात खूप. कोविड काळाचा जे काही बाकी झाले ते दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहेत, परंतु हे ऑनलाईन मीडियाचा जो काही त्याच्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्ज आला, झटकाच होता तो, आणि त्या निमित्ताने अनेक तज्ञांचे डिजिटल फॉर्म मध्ये व्हिडिओज आज उपलब्ध झालेत आणि आपण अनेक लोक तिथे जाल. त्यामुळे अशा वारसा स्थळांच्या सहली करण्याचं एकूण सध्या प्रमाणही खूप वाढलंय. लोक जातात आणि आनंद घेतात त्या गोष्टीचा. त्या वास्तू त्यांच्याशी खरंच बोलतात की नाही बर हा प्रश्न ज्याच्या त्यांनी स्वतःला विचारावा. त्यांना बोलतं करण्यासाठीच्या आज असलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तिथे लोकल गाईड्स, हे काही त्या गोष्टी फार नेमकेपणाने सांगतात असं मला वाटत नाही खेदाने. त्यांचा अभ्यास कमी पडतो, त्यांचं ट्रेनिंग कमी पडतं, हे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने शासकीय लेवलला या विषयावरती काहीतरी काम केलं जावं लागेल असं वाटतं मला. नक्कीच. आणि आपण बघितलं तर दक्षिण भारत जो आपला खरा भारत आहे, तर त्याच्यामध्ये आता हंपीला मी गेले होते. हंपीचं एक सुंदर असं ते स्थापत्यशास्त्र आहे आणि इव्हन मँगलोर हलीबिडू तिकडे पण तिथे पण छान तुम्ही म्हणता ती शिल्प आणि कोरीव काम केलेलं आहे. तर भारतातले लोक जास्ती करून प्रेफरन्स देतात ते बाहेरच्या देशांना भेटी देण्याचं. तर भारतामध्ये सुद्धा भौगोलिक दृष्ट्या आपल्याकडे म्हणजे व्हरायटी आहे किंवा वैविधता आपल्याला दिसून येते, म्हणजे उत्तर भारत म्हणा दक्षिण भारत म्हणा. तर भारतातल्या लोकांनी भारतीय पर्यटनाला जास्ती महत्व दिलं पाहिजे या दृष्टीने तुमचे विचार काय आहेत? खरं सांगू का, अमुक झालं पाहिजे आणि अमुक झालं पाहिजे असं काही घडतच नसतं मुळात. बरं, भारतीय माणूस हा त्याला आपल्याकडे यायावरी अशी एक शब्द वापरला गेला फार प्राचीन काळापासून. एका जागी बसून राहू नको, बुरशी लागेल तुला, फिरत राहा, शहाणावशी, ही ती संकल्पना. सतत तुम्ही फिरत राहिला पाहिजे, एका जागी थांबलात की थांबला तो संपला. त्यामुळे भारतीय माणूस हा फिरतच राहिला फार पहिल्यापासून. आपल्याकडे यात्रा ही संकल्पना त्या दृष्टीनेच आहे, तांडे होते पूर्वीचे. त्यामुळे या वारसास्थळांना लोक जाणं याच्यासाठी काही फार वेगळं केलं पाहिजे असं मला वाटत नाही. खरं तर जातातच लोक. बरं, परदेशी जातात, उत्तम आहे, जावं. आपल्याकडच्या वास्तूंनाही लोक परदेशातून येत असतात. मुद्दा आहे तो त्या वास्तू ज्या कारणाने केल्या आणि त्याच्यामध्ये जे विचार आहेत ते तसे पोचतात का. जो एक माणूस समोर येईल त्याच्यापर्यंत त्या वास्तू त्या पद्धतीने बोलल्या पाहिजेत याच्यासाठी काय करावं ह्याच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. नाहीतर आता खजुराव सारख्या वास्तूंना, ताजमहलला, वेरूळमध्ये तुम्ही जर का वार्षिक एकूण जे काही संख्या काढली तर ती बरीच मोठी आहे. त्यामुळे तिथे हा प्रश्न नाहीच आहे, पण तिथे जाऊन आपलं नाव कोरावं असं वाटावं ही विकृती आहे. ती कशी घालवायची याबद्दल विचार व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि आपण आता म्हणजे अंदमान सारख्या ठिकाणी सुद्धा लोक जातात आणि सावरकरांविषयी आज आपण सावरकरांचा दिवस हे करतोय, तर
त्या सावरकरांच्या विषयी शरद अभिनेते शरद पोंक्षे सर व्याख्यान देतात, इव्हन चारुदत्त आफळे सर सुद्धा व्याख्यान देतात. तर तुमचं त्या दृष्टीने काही तुम्ही तुमच्याकडे काही अशा हेरिटेज टुरिझमच्या अंडर काही संकल्पना आहेत का? सावरकर हे एक धगधगत अग्निकुंड आहे. आणि मगाशी मी व्याख्यानात बोललो तसं की हे अशी सगळी ही मोठी माणसं सावरकर काय फक्त इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, संभाजीराजे, बाजीराव पेशवे आणि इतर मी आता उल्लेख न केलेले असे खूप मोठमोठे लोक, महात्मा फुले असतील, ही सगळीच लोक फार मोठी होती. पण ती सगळी धगधगती अग्निकुंड आहे म्हणजे त्यांचं कुठलंही आयुष्य जगायसाठी आपल्यातला आता कोणी माणूस तयार होणार नाही. म्हणजे तो फार मोठा आहे, चला मी त्यांच्यासारखं जगतो, नाही ते नको मला, शक्य नाही पेक्षा मला ते नको, कारण ते मला झेपणारच नाही, ते सोयीचंही नाही. हे सावरकरांनी सांगितलेली आज सावरकरांची पुण्यतिथी आहे. सावरकरांचे विचार आपण अंगीकारायचे ठरवले तर त्यांचे 10% विचार जरी आज आपण प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत करू शकलो ना तरी देखील समाज फार वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचेल, पण ते सोयीचंच नाही आहे. त्यामुळे हे सगळे त्या मुन्नाभाई फिल्म मध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे फ्रेम मध्ये जपण्याचे विषय आहेत आता. अच्छा, पण तुम्ही जे हेरिटेज टुरिझमचा उल्लेख केलात आणि तुम्ही आज कंबोडिया दर्शन त्या माध्यमातून आम्हाला करवलं, तर ती नेमकी संकल्पना काय आहे कंबोडियाचं? तुम्ही तिथे जाऊन पर्यटकांना सगळं कंबोडिया कशी दाखवता त्याविषयी सांगा. हा म्हणजे आपला खारीचा वाटा उचलायचा एखादा, म्हणजे अमुक अमुक हा प्रश्न आहे. आता मी तुमच्या समोर म्हणलं की ती वास्तू बोलत नाही आपल्याशी, नीट पद्धतीने सांगितलं जात नाही. मग करायचं काय, तर दुसऱ्याला नावं ठेवायची, ते आपण करू शकतो सहज. बरेचसे लोक असं करतील. मग आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं की तसं नको करू, तुझ्याच्यानी जमेल तेवढं कर, खारीचा वाटा तू उचल, सुरुवात तू कर. तर ती सुरुवात सरांनी करून दिली आणि मग आमच्या परीने जेवढं जमतंय तेवढं आम्ही त्यांचे विद्यार्थी लोकांना जाऊन घेऊन जाऊन त्यांची थोडीशी तोंड ओळख, म्हणजे वेरूळला उदाहरणार्थ, वेरूळ हे महाराष्ट्रातलंच ठिकाण आहे, वीकेंड टूर होऊ शकते, शनिवार रविवारमध्ये होणारी सहज ही सहल आहे. पण बरीचशी लोक अजिंठा वेरूळला जातात, अजिंठ्यात 2 तास घालवतात, मग दुपारी वेरूळला पोहोचतात, मग संध्याकाळी सूर्य करता करता वेरूळमध्ये एक चक्कर मारून येतात आणि अजिंठा वेरूळची सहल केली असं म्हणतात. आता आमच्यासारख्यांच्या बरोबर तुम्ही आलात तर मला तुम्हाला वेरूळ दाखवायला 2 दिवस लागतील आणि 2 दिवसामध्ये मी 10-15% वेरूळ तुमच्यापर्यंत मांडू शकेन, कारण ते अवाढव्य आहे. माझा उद्देश एवढाच असतो की त्याची तुमची ओळख करून द्यावी. मी एक वाटाड्याच्या भूमिकेमध्ये असतो तिथे, कारण ते तुमचं आहे, माझं नाही किंवा आपलं आहे. तर इथे एकदा यावं आणि परत जावं असं न करता तुम्ही इथे वारंवार यावं आणि जी भाषा आता आपण थोडीशी काय बोललो त्या भाषेमध्ये त्या वास्तूंशी तुम्ही स्वतंत्रपणे तुमचा संवाद चालू करावा या उद्देशाने आम्ही हे हेरिटेज टुरिझम मध्ये काम करतो. टुरिस्ट तर आहेतच, हेरिटेजही आहे, मग आपण वेगळं काय करतो? तर वेगळे पण फक्त इतकंच आहे की त्यांच्या दगडांची भाषा ही थोडीफार तुमच्या समोर मांडता आली तर ती तुमच्या माध्यमातून आणखीन 10 लोकांपर्यंत पोहोचेल अशा विचारांनी हे खर तर काम चालू आहे. कुठल्या कुठल्या सहलींचं आयोजन तुमच्या मार्फत होतं? आपण आता कंबोडियाचा वारंवार उल्लेख करतोच आहोत, तर कंबोडियामध्ये आपण साधारण एक आठवड्याभराची सहल असते आपली आणि सहसा ज्या ठिकाणी लोक जात नाहीत अशा बऱ्याच मंदिरांना आपण तिथे जाऊन तिथल्या तिथल्या काही वैशिष्ट्य बघत असतो. मग तसं आता मध्य प्रदेशमध्ये तर मध्य प्रदेश आपला नटलेला आहे सगळा विविध, मग तिथे आम्ही भीमबेटका, भोजपूर, विदिशा, उदयगिरी आणि खजुराहो अशी एक वॉक थ्रू 10 मिलेनिया ऑफ इंडियन हेरिटेज असा एक विषय आम्ही मांडतो. गुजरात मध्ये खूप वेगळंच आणखीन एक गुज्जर प्रतिहार ही एक शैलीचं वास्तू बघायला मिळतं, जे राणी की वाव नावाची एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, ज्याचं आपले बच्चन साहेब ज्याचं ऍडव्हर्टाईज करतात, तर ते ज्या वास्तूत दिसतात ती म्हणजे राणी की वाव. तर उलट कोरत गेलेलं 7 मजली जमिनीच्या खाली कोरलेलं विष्णू मंदिर आहे, ती विहीर नाहीये. वेरूळ मी म्हणलं तसं आहे, दक्षिण भारत तर काय तुम्ही जाल तिथे मंदिरच आहेत, तमिळनाडू काय, कर्नाटकामध्ये हळवेड वेल्लूर ही होयसळ शैली काय किंवा बदामी सारख्या परिसरामध्ये चालुक्य शैली आहे, ओरिसा आहे, अशा बिहार आहे म्हणजे गौतम बुद्धांच्या पाऊलखोडा असं बुद्धिस्ट सर्किट आपण बिहारमध्ये करतो. सो अशा आणि ह्याच्यातून इतरही बऱ्याच गोष्टी सुचतात. उदाहरणार्थ अगदी मुंबईत मी अनेक लोकांना घेऊन येतो
घरापुरीची लेणी ज्यांना सगळ्याजण पॉप्युलरली एलिफंटा केव्ह म्हणतात, तर घरापुरीची लेणी दाखवायला आपण पुण्यातून निघून नेहमीच मी पुण्यात असल्यामुळे बोलतो, परंतु एक दिवसाची छान सहल होते तिथे आणि तो बोलतात ते दगड आपल्याशी, त्यांच्या थोडा वेळ घालवला की छान गप्पा मारतात. मगाचपासून तुम्ही म्हणताय दगड माझ्याशी बोलतात, दगड माझ्याशी बोलतात, पण त्या दगडांचा एक काही ठराविक तुम्ही विशेष अभ्यास केलेला आहे का? म्हणजे जसं इतिहास संशोधन आपण करतो तसं लेण्यांचा अभ्यास करतो, तसं काही तुम्ही अभ्यास केला? म्हणजे त्याचं एक ज्याला अकॅडमिक स्ट्रक्चर असं म्हणतात, तर त्याच्यामध्ये इंडॉलॉजी या इंग्रजी नावाचा म्हणजे भारतीय प्राच्यविद्या या विषयामध्ये एक कोर्स चालतो आणि सरांनी आग्रह करून करून तो फायनली मला करायला लावला. पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आहे, आता भारतात इतरही काही विद्यापीठांमध्ये तो सुरू झाला आहे. आय थिंक डेक्कन कॉलेजला पुण्यातही इंडॉलॉजीचा कोर्स आहे, मुंबईतही आहेत मला वाटतं, मला नाव नाही आठवत आहे, परंतु इंडॉलॉजीचे कोर्सेस चालतात. त्यानिमित्ताने काही गोष्टींचा नेमका अभ्यास केला जातो, मग त्याच्यामध्ये एम ए केलं मी बीडीएस डेंटिस्ट्री करता करता हे सगळे काय स्वरेल विषयांमध्ये थोडासा रमलेला असतो, त्यामुळे कारण माझ्या गुरुंचं हे म्हणणं होतं की हे सगळं बोलत असताना त्याच्यासाठी तुमच्याकडे एक ऑथॉरिटी असली पाहिजे, त्याच्या सगळी अभ्यास सर करूनच घेत होते, म्हणून तर त्यांचा आग्रह होता की ते सगळं खरं आहे, परंतु अनेकदा डिग्री बघून गोष्टी केल्या जातात, त्यामुळे ती डिग्री करावी, त्यामुळे ते त्याच्यातलं हे शिक्षण त्या अर्थी ज्याला फॉर्मल ट्रेनिंग म्हणतात ते आपण त्या पद्धतीने केलं होतं. आणि नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल ज्यांना टुरिझम या क्षेत्रामध्ये यायचं आहे? नवीन पिढी मी नवीन पिढीच आहे, नाही म्हणजे येणारी पिढी असं म्हणेन, नवीन येणारी पिढी ज्यांना टुरिझम मध्ये टुरिझम इंडस्ट्री मध्ये जर यायचं असेल तर तुम्ही हे पण म्हणजे ते नेमकं कळलं पाहिजे. आता ते गाईड येतात खरं, आधी पर्यटकांनाच वेळ नसतो कारण ते सगळं असं भराभरा भराभरा सगळं स्थल दर्शन दाखवतात, थोडं एक मार्केटिंग त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरली जाते, त्यामुळे ते ऍक्च्युअल वेळ काढून त्या प्रत्येक पर्यटन स्थळांना भेट देणं गरजेचं आहे. ज्याला आवड असेल तो खरंच सवड काढतो आणि त्या पर्यटन स्थळांना भेट देतो. तरी पण आत्ताच्या ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये जे दिवसा एवढ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट झाले पाहिजेत, एवढे डेस्टिनेशन दाखवले गेले पाहिजेत, हा जो प्रकार आहे त्या दृष्टीने न विचार करता, मार्केटिंगचा न विचार करता, लोकांना जास्तीत जास्ती दाखवणं आणि त्या वास्तूबद्दल जास्तीत जास्ती कळकळणे जे तुमच्या माध्यमातून होतं, तर ते आत्ताच्या टुरिस्ट गाईडनी केलं पाहिजे यासाठी तुम्ही काय म्हणलं तसं. त्याच्यासाठी आपल्याला एकतर शासकीय स्तरावरती काम करावं लागेल, म्हणजे आपण नाही करू शकत, ते शासनाने ठरवून केलं पाहिजे, कारण गाईडचं ट्रेनिंग प्रोग्राम असतात, ते ट्रेनिंग कशा पद्धतीने केलं जातं याच्यावरती काही अभ्यासकांची मतं घेऊन एकतर ती गोष्ट करावी, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस नाही पोहोचू शकणार, तिथली जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जर का या विषयावरती जर का थोडंसं आपण काही चार गोष्टी तरी जरी त्यांच्याशी शेअर करू शकलो आणि त्यांनी मग या लोकांना सांगायला सुरुवात केली तर ती एक सिस्टीम बसेल, कारण व्यावसायिक भाग हा त्यातला पूर्ण वेगळा भाग झाला, परंतु त्याला मर्यादा असतात, म्हणजे तुम्ही वर्षातले 365 दिवस फिरत राहू शकाल, रोज काही लोकांना दाखवू शकाल, समजा मी उदाहरणार्थ तर मला हे शक्य नाही हा भाग सोडून द्या, परंतु जर का शक्य असतं तर मी दिवसात किती लोकांना दाखवू शकेन एखादी वास्तू, 30 लोक 40 लोक डोक्यावरनं पाहिजे, गुणिले 365 करा, रोज मला तुम्ही घरातून घेऊन जात आहे कुठेतरी, तरी देखील किती लोकांपर्यंत पोहोचणार पोहोचून, त्यामुळे आधुनिक माध्यम त्यासाठी वापरली पाहिजे जसं तुम्ही आता वापरताय, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक फॉर्मचा खूप उपयोग होतो. आम्ही आता एक त्याच्यावरती एक काम करतोय, आपण आता एक असं एक ऍप डेव्हलप करतोय की जे फार त्याचे खोलात गोष्टी मी आता लगेच सांगू नाही शकणार, परंतु त्याचं काम असं चालेल की पर्यटक अमुक एका जागी गेलाय, त्यांनी त्या ऍपमधनं ती सिस्टीम डाउनलोड केली, ते GPS ट्रॅक्ट असेल, तिथली प्रत्येक मूर्ती हाच त्या मूर्तीचा QR कोड असेल आणि तुमचा फोनचा कॅमेरा तुम्ही त्याच्यावरती कनेक्ट केलात किंवा समोर नेलात की ती आयडेंटिफाय करेल ते शिल्प आणि त्या शिल्पाची जी मूळ अगदी बेसिक माहिती आहे ती मग त्या पर्यटकाला तिथे डायरेक्ट मिळेल आणि ती डायरेक्ट स्ट्रीम होईल, त्यामुळे त्याच्यामध्ये परत ज्याला आपण अडल्ट्रेशन म्हणतो काहीतरी चुकीच्या गोष्टी पोचणे हे जे आता चालू आहे ज्याबद्दल आपण आक्षेप घेतो,
तर ते होऊ नये याच्यासाठी ही एक व्यवस्था आता करण्याच्या दृष्टीने आम्ही आता काम चालू केलं. हे मोठं काम आहे, याला वेळ पण खूप लागेल, परंतु आम्ही एक एक वास्तू घेऊन त्याच्यावरती हे काम चालू करतोय. 3D वॉकथ्रू करायचं असं चाललंय त्यातला काही कंपोनंट हा. थोडं म्हणजे टेक्नॉलॉजिकली बोलायचं झालं तर ती बँडविड्थ मोठी होते आणि मग ते तेवढं डाउनलोड स्पीड मिळेलच असं नाही वगैरे असे काही टेक्निकल लागतात त्याच्यामध्ये आता चॅलेंजेस आहेत, परंतु त्याच्यावरती काम करतायत आमची टीम आता आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय त्याच्यामध्ये. इतरही काही माझे मित्रमंडळी त्याच्यात आहेत. तर हे जर घडलं तर मग खरी खऱ्या अर्थाने ती क्रांती होईल. तुम्ही तिथे गेलाय, तुम्ही स्वतंत्रपणे त्या वस्तूंशी डिरेक्टली बोलायला लागाल. जे दगड बोलतायत मी म्हणतोय त्यांना आधुनिक काळात बोलतो करणं म्हणजे काय, म्हणजे एक विषय पोहोचवण्यासाठी आपल्या या पूर्वजांनी दगड हे माध्यम निवडलं. जसं मुघले आझमचा जो डायलॉग आहे की ती अनारकली सलीमला म्हणते की आपने हमें काटे दिए बहुत शुक्रिया, फूल नहीं दिए काटे दिए शुक्रिया, क्योंकि कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता. फूल कोमेजतात उद्या, काटे माझ्यासाठी मी कायम जपून ठेवीन. तर हे काटे म्हणजे मी मग तसं दगडांच्या बाबत तसंच बोलता येतं की पत्थर एक बार तराशा जाए तो वो वैसाही रहता है. पण दगडांमध्ये देखील कोमलता आणायची, ती इतकी तरल कोमलता आणायची, म्हणूनच तो ब्लश हा दगडात येणे, ब्लशिंग इंडियन स्टोन्स असा जो शब्द माझ्या गुरुंनी कॉइन केला होता तो किती चौखल आहे. म्हणजे एकीकडे दगड म्हणायचं आणि दुसरीकडे ब्लश. तर ही ती भाषा आहे दगडांची. मग ती भाषा काही प्रमाणामध्ये आपण सलग पद्धतीने पोहोचू शकतो, म्हणजे 4 लोकांपर्यंत पोहोचेल असं नाही, 4 लाख लोकांपर्यंत सहज पोहोचू शकेल. तेव्हा आपण आता पूर्वजांनी दगड हे माध्यम निवडलं, आजच्या काळामध्ये त्या दगडामध्ये ते काम करण्याची माझी काही क्षमता राहिलेली नाहीये. म्हणजे मी स्वतःला फक्त आता या विषयातला कारकून समजतो, कलाकार निघून गेले ज्यांनी ते सगळं केलं. नवीन करून दाखव असं मला जर कोणी म्हणलं तर माझ्या याच्याने काही सो याच्याबद्दल मला खरं तर शरमच वाटली पाहिजे, वाटतेही आहे. परंतु मग मी काय करू शकतो आज, तर मग हे करू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या दृष्टीने त्या वास्तू लोकांपर्यंत तशाच्या तशा पोहोचवायचा प्रयत्न या पद्धतीने करतोय. आणि मी तर म्हणेन तुम्ही महाराष्ट्र टुरिझमच्या गव्हर्नमेंटच्या बॉडीजना पण अप्रोच झालं पाहिजे, जेणेकरून त्यांचे जे काही संकल्पना आहेत त्या सुद्धा तुम्ही करू शकाल. प्रयत्न सध्या चालू आहे, चालू आहे, प्रयत्न चालू आहे त्या दिवशी. कारण मी सह्याद्री गेस्ट हाऊसला आपले कार्यक्रम करते तर त्यांच्या ते बरेच MOU वगैरे त्यांचे होतात, तर त्या दृष्टीने पुरातत्व विभाग सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, तर ते सुद्धा तुम्ही अप्रोच. कारण ते प्रत्येकाचं आहे, म्हणजे हे आपलेपणा हाच त्यातला खरा तर भाग आहे. मला काही काळ पृथ्वीवरती आपण प्रवासाला आलोय, आपण सहप्रवाशांच्या बरोबर काही गोष्टी शेअर कराव्यात इतकंच त्यातला खरं तर भाव नाही. त्याच्या पलीकडे माझी त्याच्यातली म्हणजे मी कोणीच नाही आहे, आपण सगळे आहोत, आपल्या सगळ्यांचं आहे. तर त्याचा आनंद खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मिळून घ्यावा, त्यामुळे शासनाच्या स्तरावरती हे व्हावं हे खरंच आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे, तुमच्यासारख्यांचं मदत त्याच्यामध्ये नक्की होईल या निमित्ताने. नक्कीच नक्की. आणि तरी सुद्धा पुरातत्व विभागाने आणि आपल्या शासनाने आणि टुरिझम डिपार्टमेंट जे आपलं महाराष्ट्र राज्याचं आहे तर त्यांनी नेमकं आता काय केलं पाहिजे, फोकस्ड काम कसं केलं पाहिजे याबद्दल तुमचे काही सजेशन्स किंवा असं काही आपण या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू असं काही तुम्ही विचार आहेत का तुमचे? निरपेक्ष तत्वत निरपेक्ष भावनेतून या विषयाकडे बघणाऱ्या लोकांना एकत्र आणावं हे शासनाचं मुख्य काम असतं. म्हणजे शासन हे लोकांना फक्त तुमच्यातले काही लोक निवडून त्यांना इतर समाजापर्यंत मांडणे हे खरं तर गव्हर्नमेंटचं काम असतं. तर त्यांनी ते करावं, अशी माणसं निवडावीत आणि त्यांच्याकरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे काही गोष्टी सुपूर्द कराव्यात, म्हणजे गोष्टी घडतील. कारण ते आम्ही करतो असं म्हटलं ना की मग सगळं गोंधळ चालू होतो. नक्कीच. सगळ्यांना हेच आवाहन की मी परत परत आपलं आपलं म्हणतोय, तर या सगळ्या निर्जीव वास्तूंमधला जो जीव आहे तो ओळखण्यासाठी थोडेसे तेवढी जिव्हाळ्याने त्याच्याकडे बघायला सुरुवात करावी सगळ्यांनी, एवढंच माझं आवाहन आहे. कारण अगदी मुंबईत आपण हा कार्यक्रम करतोय तर मुंबईमध्ये देखील अशा वारसा वास्तू शिखर आहेत. अंबरनाथचं शिव मंदिर आहे, कान्हेरी मधल्या आपल्या बौद्ध लेणी आहेत, जोगेश्वरीच्या लेणी आहेत, एलिफंटा आपण घनापुरीचा आता ऑलरेडी उल्लेख केलाच आणि इतरही काही. तर याच्याकडे जरा आणखीन थोडं प्रेमाने बघायला जरी लागलो तरी देखील आजच्या या भेटीचं प्रयोजन सत्कारणी लागलं असं आपण म्हणू शकतो.
आणि मुलाखतीच्या शेवटी मी असं विचारेन की हेरिटेज टुरिझम इन इंडिया आणि अब्रॉड, म्हणजे इतर देशांमधील हेरिटेज टुरिझम कसं त्याचं संवर्धन होतं कंपेअर्ड टू आपला भारत देश, परत या विषयावरती म्हणे गंमत की ऍडव्हान्स कशा अर्थी सांगू का. परदेशामध्ये तुम्हाला उदाहरण देतो, भीम बेटक्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये शैलचित्र सापडलेली आहेत आदिम मानवाच्या काळात. पहिली एक सापडली केव्ह, ती नॅचरल केव्ह असतात, त्यात कोणी घडवलेल्या लेणी नाही आहेत, परंतु तिथे फार सुंदर शैलचित्र आपल्याला सापडली. आता किती आहेत तिथे, तर जवळजवळ 650 चित्रित गुहा आहेत. आपल्याला किती लोकांना हे माहिती आहे पहा. आणि दुसरीकडे फ्रान्स सारख्या देशामध्ये अशा 2 केव्ह सापडल्या. तर त्यांनी त्या गोष्टीला जगापर्यंत मांडण्याचा जो त्यांचा एक विचार आहे, जगाला खेचून आणलं त्यांनी. म्हणजे फ्रेंच आर्कियोलॉजिस्ट मध्ये मला भेटलं होतं, त्यांनी ते एक फार इंटरेस्टिंग विषयावरती भाषण देतात, स्माईल इन एन्शंट इंडिया हा विषय आहे का त्यांचा. तर त्यांच्या भाषणातला हा त्यांनी केलेला उल्लेख आहे की फ्रान्समध्ये नॅशनल म्युझियम मध्ये, तिथल्या काय लुअर म्युझियम मध्ये एकच असं चित्र आहे की जे बघायला जगभरातनं लोक मरमर करून पोचत असतात, त्याला मोनालिसा असं म्हणतात. आणि मोनालिसाचं गूढ स्मित ती हस्तीये मुळे ती आहे का तो आहे इथपासून लोकांचे बरेच प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल चिकार वाद आहेत. आणि ती हस्ती आहे का ती रडतीये का तिला ती खूप इंट्रिग्ड आहे वगैरे वगैरे. आणि आहे ते सुंदर चित्र, त्यात काही वाद नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे काही 1000 कलाकृती आहेत, त्यातल्या एका चित्रामध्ये असलेलं हास्य बघण्यासाठी लोकांचं एवढा मरमर होते. आणि इथे भारतामधल्या प्रत्येक शिल्पावरती असे काही हास्य असतं की जे बघून तुम्ही त्याच्यात हरवून गेला पाहिजे, तर त्याचं कोणाला काही घेणं देणं नसतं. म्हणजे जसं आता इंडॉलॉजी ह्या विषयावरती आपण बोललो, इंडॉलॉजी हे नाव आहे, किती जणांना माहिती आहे इंडॉलॉजी म्हणजे काय हे बाजूला ठेवा. मी जेव्हा लोकांना सांगतो की मी इंडॉलॉजी मध्ये अमुक अमुक केलं म्हणजे काय असतं असं विचारतात. आता मला हेच सांगा की जर का एखादं सांगितलं की मी इजिप्टॉलॉजी मध्ये एम ए केलं, तर सगळ्या जगाला कळतं इजिप्टॉलॉजी काय असतं. इथेच तो विरोधाभास लपलेला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर एक तर तिथे विकत नाही एवढंच आहे बऱ्याच अंशी, आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे ते इतकं जास्त आहे गल्लोगल्ली पडू नये, त्यामुळे आपल्याला त्याच्याशी फारसं काही त्याची किंमत आपल्याला कळत नाही अशी स्थिती आहे. वारसा पर्यटन भारतातील आणि परदेशातील याचा जो मेन मुख्य फरक आहे तो हा आहे की त्यांच्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे ते त्याचं खूप जास्त भांडवल करू शकतात आणि आपल्याकडे नको तितकं जास्त आहे, त्यामुळे आपल्याला काही त्याच्यावरची पडलेली नाही. खरंच करमरकर सर, तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशन मध्ये आलात आणि हेरिटेज टुरिझम बद्दल एवढं भरभरून बोललात, त्याबद्दल मी तेजस्विनी आपल्या आचार्य 90 FM च्या स्टाफ कडनं तुमचे आभार मानते. धन्यवाद. तुम्ही मला इथे असं बोलावलं आणि माझी सगळी बडबड ऐकून घेतली. यातल्या काही गोष्टी कदाचित काही लोकांना रुचतील न रुचतील, तर मी फार विचार न करता बोलणारा माणूस आहे, परंतु तरी देखील माझ्या कुठल्याही शब्दामुळे किंवा वाक्यामुळे कोणालाही दुखवण्याचा माझा उद्देश मात्र बिलकुल नाही. माझा फक्त उद्देश एकच असतो की तुमच्यातला माणूस जागा व्हावा. आणि मी म्हणे दगडांना पाझर फुटू दे लवकरच. तो पाझर फुटलाय आपल्याला जाऊन त्यांचं फक्त ते द्यायचंय प्राशन करायचंय ते तिथे. पण धन्यवाद मला बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आमंत्रित केलं होतं डॉक्टर उन्मेश करमरकर यांना, जे आपल्याला हेरिटेज टुरिझम बद्दल त्यांनी खूप छान माहिती सांगितली. पुन्हा एका नवे गेस्ट सह भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते, तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ.